आणि आता एक मोठी बातमी येते आहे गिरगाव कोर्टातून. गुणरत्न सदावर्तेंना आता जामीन की पुन्हा पोलीस कस्टडी मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. थोड्याच वेळात न्यायालयाचा निर्णय येणार आहे. हल्ला करण्याचं षडयंत्र 6 एप्रिललाच सदावर्ते यांनी रचलं होतं अशी माहिती कोर्टामध्ये मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. अभिषेक पाटील नावाचा कर्मचारी सदावर्तेंच्या यासाठी संपर्कात होता असा दावा पोलिसांनी केलेला आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, ही सगळी नवी माहिती पुढे येते. अत्यंत धक्कादायक अशी माहिती, जसं आपण म्हणत होतो की या रिमांड रिपोर्टमध्ये बरेच काही खुलासे होणार आहेत आणि त्यासाठी मुंबई पोलिसांनी या पूर्ण कोर्टामध्ये हे नवीन खुलासे केले आहेत. 7 तारखेला मीटिंग झाली होती, त्यात हल्ला करण्याचं ठरवलं गेलं. अभिषेक पाटील नावाचे एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता, तो आरोपी देखील आहे या प्रकरणामध्ये. आणि काही पत्रकारांनी हल्ल्यावेळेला बोलवलं गेलं. यूट्यूब चॅनलवर देखील पत्रकार होते, त्या यूट्यूब चॅनलचा उल्लेख देखील इथं केला आहे. पोलिसांनी असं म्हटलं आहे की MJT नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्या चॅनलचे एक व्यक्ती, त्यांचं नाव चंद्रकांत सूर्यवंशी म्हटलं जात आहे, हे सदावर्ते यांच्या संपर्कात होते. सदावर्ते यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला सगळं माहिती होतं आणि चॅट्स, जसं आपण म्हणत होतो की सदावर्ते यांच्या फोनचे CDR आणि फोनची पूर्ण पडताळणी केली जाईल. फोनमध्ये कोणाकोणाशी ते बोलत होते, काय काय चॅट्स केले, ते रिट्रीव्ह केले गेले आहेत. त्या एक चॅटचा उल्लेख इथं आहे की 10:30 वाजल्यापासून सदावर्ते या चॅट्समध्ये बोलत होते आणि प्रपोज प्लॅनबद्दल त्यांनी सांगितलं की कुठे आणि कसं जायचंय. म्हणजेच ह्या पूर्ण कटाचे षडयंत्र रचणारा व्यक्ती कोण, तर तो गुणरत्न सदावर्ते असा पोलिसांनी दावा केलेला आहे. 10:30 वाजताचे हे चॅट्स आहेत. त्यानंतर 11:29 पर्यंत ते फोन करत होते आणि हल्ल्याची माहिती सांगत होते. म्हणजेच त्या दिवशी सकाळी त्यांनी आंदोलन करण्याची माहिती काही माध्यमांना दिली असा दावा पोलिसांनी केलेला आहे. दुपारी 5:30 वाजता सदावर्ते यांनी चंद्रकांत सूर्यवंशी यांना कॉल केला. चंद्रकांत सूर्यवंशी म्हणजेच MJT चालवणारे, यूट्यूब चॅनल चालवणारे व्यक्ती. या दोघात व्हॉट्सअप कॉल झाले आणि या व्हॉट्सअप कॉलचे जो डेटा किंवा त्याचे जे CDR आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे. एक कॉल नागपूरला केला म्हणजे नागपूरचा कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न किंवा नागपूरचा कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न इथं मुंबई पोलीस करते. नागपूरमध्ये ती व्यक्ती कोण ज्याला कॉल केला गेला हे अद्याप मुंबई पोलिसांनी सांगितलं नाही. त्यांनी कोर्टाही सांगितलं की त्या व्यक्तीचं नाव सध्या या स्टेजला आम्ही घेऊ शकत नाही. यानंतर काही फंडिंग बद्दलही बोललं गेलंय की फंडिंग उभारण्यात आली आहे आंदोलनाला आणि ती फंडिंग जवळपास 1.50 कोटी पर्यंत जाते. 150 रुपये एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतले गेले, म्हणजे जे 550 रुपये एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतले गेले असंही म्हटलं गेलंय. म्हणजे हे आंदोलन उभं करण्यासाठी सदावर्ते यांनी जवळजवळ 1.5 कोटी रुपये उभे केले आंदोलकांकडून किंवा इतर माध्यमातून. याबद्दल सदावर्ते यांची मुख्य भूमिका होती, प्रमुख भूमिका त्यांनी या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांची होती असं म्हटलं गेलंय. हा पैसा गेला कुठे, कोण वापरत होतं, म्हणून आम्हाला तपास करायचा आहे. म्हणजे या फंडिंगबद्दलही तपास ते करणार आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की यामध्ये फंडिंग मिळाली आहे, फंड करणारी व्यक्ती कोण, कोणाकोणाकडून पैसे घेतले, कुठे कुठे गेले, याबद्दल पोलिसांना माहिती घ्यायची आहे. माध्यमांचा देखील वापर केला गेला, मोबाईल फोनचा तपास केला जात आहे माध्यमांना. म्हणजेच पोलीस यामध्ये माध्यमांना माहिती कशी दिली, कोण आधी तिथं पोहोचलं, या सगळ्या बाबींची चौकशी करत आहे. यामध्ये माध्यमांना देखील चौकशीसाठी पोलीस पुढे बोलवणार आहे असं पोलीस यानं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय मात्र 31 मार्चपर्यंत वापरलेले मोबाईल आणि सिम कार्ड सापडले नाहीत. म्हणजेच 31 मार्चपर्यंत काही मोबाईल फोन सिम कार्डचा वापर केला गेला होता, त्याबद्दल पोलिसांना अद्याप माहिती मिळू शकली नाहीये. ते त्यांना त्याची माहिती घ्यायची आहे, त्याचा तपास करायचा आहे की फोन कुठे गेले, सिम कार्ड कुठे गेले. याशिवाय नागपूरमध्ये व्हॉट्सअप कॉल करण्यात आले आहेत. सकाळी 11:35 हा कॉल केला गेला, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सकाळी 11:35 नागपूरला एका व्यक्तीला कॉल केला गेला. सोबत दुसरा कॉल देखील आहे, त्याची माहिती देखील पोलिसांकडे आहे असं म्हटलं जात आहे. दुपारी 1:38 नागपूरवरून सांगितलं गेलं, पत्रकार पाठवा, हल्ल्याच्या दिवशी त्याबद्दल बोललं गेलं. म्हणजेच नागपूरला कॉल केल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली गेली की आम्ही तिथं आंदोलन करतोय आणि मग तिथं पत्रकार पोहोचले असा दावा पोलिसांनी केला आहे. 12 एप्रिलला बारामतीला काही होईल हे भ्रमित केलं गेलं. म्हणजेच जे सदावर्ते वारंवार म्हणत होते की आम्ही 12 एप्रिललाच या पूर्ण प्रकरणामध्ये आंदोलन करू, ते भ्रमित करण्यासाठी होतं, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी होतं. कारण पोलिसांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बारामतीला असेल आणि त्या कॉन्सन्ट्रेशन किंवा ते भ्रम निर्माण करून
पोलिसांची दिशाभूल करून मुंबईमध्ये हल्ला करण्याची ही हा कट सदावर्ते यांनी रचला प्रामुख्याने ते याच्यामागचे सूत्रधार असं म्हटलं गेलं। मात्र 8 तारखेचाच प्लॅन ठरला होता, व्हिज्युअल्स माध्यमांना कळवलं गेलं 2:42 प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली गेली। आरोपी आता याबद्दल आरोपी कोर्टात होत होते ते सांगतायत, मात्र त्यांचा पूर्ण प्लॅन आखला होता, ते मुद्दाम मॅट कोर्टात त्यावेळी गेले, म्हणजे सदावर्ते त्यावेळेला पूर्ण माहिती घेऊन पूर्ण प्लॅन रचून पुढे आपला रोल नाही दाखवण्यासाठी एक अलिबाय तयार करण्यासाठी त्या दिवशी त्याच ठिकाणी नाही आझाद मैदानला आंदोलन न करता ते मॅटच्या कोर्टात जाऊन बसले। म्हणजेच पोलिसांना असं वाटेल की ते या प्रकरणामध्ये नाही आहेत। वरती सुनावणी सुरू आहे, पुढचे अपडेट्स तुम्हाला मी देत राहतो। कॅमेरामॅन अरविंद वारगेला सांगतो की त्याने पुढे दाखवावं। एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली अमाऊंट ही 1.80 कोटी रुपये आहे असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे। ही सर्व कॉन्स्पिरेसी तयार केली गेली, मुंबई पोलिसांनी या हल्ल्याला एक कॉन्स्पिरेसी म्हणून सांगितलं आहे। पहिल्या रिमांडमध्ये शक्का उपस्थित केली गेली की हा एक मोठा कट होता, मात्र या रिमांडमध्ये पोलिसांनी याला एक कॉन्स्पिरेसी म्हणून सांगितलं आहे। ताजुद्दीन यानं एक मेसेज तयार केला, हा ताजुद्दीन नावाचा व्यक्ती कोण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही, पण ताजुद्दीन नावाच्या व्यक्तीनं एक मेसेज प्लांट केला, मेसेज सगळ्यांना पाठवलं आणि त्यानंतर बॅनर प्रिंट केले गेले होते। फोटोग्राफ सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचे होते, म्हणजे बॅनर प्रिंट करून आंदोलन करण्याची योजना होती आणि त्या बॅनर वरती सदावर्ते आणि हो। गणेश, मी तुला थोडस थांबवते, परत तुझ्याकडे येतेच आहे। सरकारी वकील प्रदीप घरत यांचा कोर्टामध्ये सध्या युक्तिवाद सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांकडून जसे आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला सांगत होते 1.80 कोटी रुपये जमा केले गेले, आरोपी सदावर्ते कोर्टात होते हे सांगितलं जातं। एमजेटी न्यूज चॅनलचे चंद्रकांत सूर्यवंशी नावाचे एक आरोपी फरार असल्याचं सुद्धा प्रदीप घरत, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितलं। एक मोठी माहिती ही आहे की 1.80 कोटी रुपये एसटी कर्मचाऱ्यांकडनं गोळा केले जात होते। आरोपी सदावर्ते हे त्यावेळेस, म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेस कोर्टात होते असं सांगितलं जात होतं, मात्र हा सगळा प्लॅनचाच भाग असल्याचा दावा सुद्धा सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय। प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून या केससाठी काही पैसे गोळा केले गेले होते आणि हीच रक्कम 1.80 कोटी घरात गेल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, काही नावं या सगळ्यामध्ये समोर येत आहेत, जसं एक अभिषेक पाटील नाव एक नाव समोर येत आहे, काही न्यूज चॅनल्सची नावं समोर येतात, युट्यूब न्यूज चॅनलची नावं समोर येतात, ह्या सगळ्या व्यक्ती कोण आहेत, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? दावा असा आहे कविता की चंद्रकांत सूर्यवंशी हा एमजीडी चॅनल चालवतो, तो सदावर्तेंच्या संपर्कात होता, त्याला ह्याबद्दल पूर्ण माहिती होती, त्याने काही मीडियावाल्यांना फोन करून सांगितलं। त्यानंतर अभिषेक पाटील हा एसटी कर्मचारी आहे, ज्यानं या सर्व आंदोलन करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांच्या संपर्कात होता, म्हणजेच त्या लोकांचा पॉइंट पर्सन तिथं मैदानांमध्ये, म्हणजे हा अभिषेक पाटील। याशिवाय ताजुद्दीन नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आता कोर्टामध्ये पोलिसांनी केला आहे। कॉन्स्पिरसी आहे, जसं मी सांगत होतो की बॅनर प्रिंट केले गेले, त्या बॅनरमध्ये शरद सावधान म्हणजेच शरद पवारांना इशारा दिला गेला होता आणि ही कॉन्स्पिरसी आखली गेली होती। अजून एक मेसेज पोलिसांना मिळाला आहे ज्यात बारामतीच्या मीटिंगबद्दल उल्लेख आहे, म्हणजेच मुंबईसोबतच बारामतीला काहीतरी घडवण्याचा प्रयत्न होता असा एक मेसेज पोलिसांना मिळाला आहे। मात्र पोलिसांचं म्हणणं आहे हे सर्व खोटी माहिती होती, 12 तारखेला कोणतंही आंदोलन होणार नव्हतं, 12 तारखेला फक्त भ्रम निर्माण करण्यासाठी पोलिसांमध्ये त्यांना तिथं पाठवण्यासाठी किंवा तिथं कॉन्सन्ट्रेशन पोलिसांचा वाढेल, इंटेलिजन्स विंगचा वाढेल, म्हणून 12 तारीख बारामतीला आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला। मात्र खरा प्लॅन हा 8 एप्रिल मुंबईचा होता, 4 आणि 5 तारखेला आंदोलन होणार ह्याबद्दल माहिती पोलिसांना होती, पण पोलिसांनी त्यावर कोणतंही काम केलं नाही। याशिवाय हे बॅनर वीज आपल्याकडे आहेत, आनंद व्यक्त करताना ते मोठे बॅनर लावले, म्हणजेच जे बॅनर प्रिंट केले गेले होते ज्यामध्ये शरद पवार यांना इशारा दिला गेला होता ते बॅनर देखील पोलिसांकडे आहेत। आणि वारंवार हे पोलीस म्हणतायत की पोलिसां म्हणजे मीडियाचा वापर करून दिशाभूल केली गेली, मीडियामध्ये एक बाईट दिलं गेलं की 12 तारखेला बारामतीला आंदोलन करू, पण खरं तर जो कट होता तो मुंबईचाच होता, जेणेकरून पोलीस असो किंवा मीडिया असो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बारामतीला असेल, पण मुंबईत हल्ला करणाऱ्या दिवशी सदावर्ते यांचे व्हॉट्सअप चॅट्स
काही मेसेजेस काही फोन कॉल्स आणि काही व्हॉट्सअप कॉल्सचे डिटेल्स मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या माध्यमातून मदतीनं हे डेटा हा डेटा रिट्रीव्ह केला गेला आहे आणि यातनं एक कॉल चंद्रकांत सूर्यवंशीला, एक कॉल पाटील नावाच्या एका व्यक्तीला, नागपूरमधल्या एका व्यक्तीला दोन कॉल केले गेले आणि नागपूरमधल्या व्यक्तीशी दुपारी बोलणं झाल्यानंतर प्रसार माध्यमांना पत्रकारांना माहिती द्यावं अशा प्रकारचे मेसेज सदावर्ते यांनी दिले. दोन वाजून 45 मिनिटांपर्यंत सर्व पत्रकारांना मेसेज दिले गेले होते, आम्ही तिथे आंदोलन करू. पण माझी माहिती अशी आहे की पत्रकारांना फक्त एवढं सांगण्यात आलं होतं की शरद पवारांच्या घरांच्या इथं आम्ही जाऊन ठिय्या आंदोलन करू, पण तसं नाही झालं. तिथं आक्रमक आंदोलन केलं गेलं, हिंसक आंदोलन केलं गेलं असा मुंबई पोलिसांचा दावा आहे. अजूनही सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे कविता. मोठ्या मोठ्या अपडेट्स येत आहेत, यामध्ये काही पॉलिटिकल कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे. एबीपी माझानं अशी बातमी दाखवली होती की पॉलिटिकल कनेक्शन मुंबई पोलीस शोध आणि त्यासाठी काही लोकांची नावं इथं घेतली जाते. एक खोटा मेसेज पसरवला, आमदाराला 1 लाख पेन्शन आणि कर्मचाऱ्याला 1600 पेन्शन असा पसरवला गेला. सगळे मेसेज पण डिलीट केले गेले आहे. युट्यूबवर देखील ही सगळे मेसेजेस किंवा व्हिडिओ डिलीट केले गेले, म्हणजेच आपला रोल कुठे येणार नाही यासाठी सदावर्ते यांनी आपल्या फोनमधले मेसेज डिलीट केले आहेत. ज्या ज्या युट्यूब चॅनलवरती ते हे मेसेजेस द्यायचे, बाईट्स द्यायचे, त्या युट्यूब चॅनलवरून ते बाईट्सही काढले गेले, त्याला रिट्रीव्ह करण्याचं काम मुंबई पोलीस करते. आणि या माध्यमातून पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करते की सदावर्ते यांनी या सर्व एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली, त्यांना खोटे मेसेज दिले की पेन्शनबद्दल खोटं सांगितलं गेलं की आमदारांना एवढे मोठे पेन्शन मिळते, आपल्याला फक्त 1600 रुपये, म्हणजे त्यांना इन्स्टिगेट, त्यांना भडकवलं गेलं जेणेकरून हे सर्व आक्रमक होतील, त्यांचा राग कंट्रोलमध्ये येणार नाही आणि ते असं काहीतरी घडून बसतील, करून बसतील. तसं झालंच, मागील अनेक दिवसांपासून त्यांना रॅडिकलाइज केलं गेलं असं म्हटलं गेलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध त्यांना भडकवलं गेलं, त्यांच्या मनात त्यांचे माथे जे आहेत ते भडकवले गेले जेणेकरून अशा प्रकारचं आक्रमक आणि तीव्र आंदोलन होऊ शकेल. त्यात या प्लॅनमध्ये यशस्वी झाले आहेत असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मुंबई पोलीस वारंवार म्हणते की सदावर्ते हेच याचे मास्टर माइंड आहेत आणि यांच्याकडून अजून माहिती घ्यायची. पण मास्टर माइंड सदावर्ते यांना सांगितलं गेलं, पण काही लोकांचं नाव किंवा त्यांचा उल्लेख करून पोलिसांनी पुढे काही सांगितलं नाहीये. नागपूर कनेक्शन सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की नागपूरमध्ये कोणाशी तरी बोलत होते, पण ती व्यक्ती कोण हे आता आम्ही सांगणार नाही. म्हणून पोलिसही काही ब्लँक किंवा स्पेस सोडताय, काही डॉट्स सोडताय जेणेकरून पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते सांगू शकतील की व्यक्ती कोण. ही पोलिसांची स्ट्रॅटेजी असते कविता. कोणत्याही व्यक्तीचा रिमांड जर आणखी पुढे वाढून घ्यायचा असेल तर पोलिसांना एक केस, स्ट्रॉंग केस आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय समोर येते हे दाखवावं लागतं. आणि पुढे रिमांड का हवी आहे तर आम्हाला या व्यक्तीबद्दल माहिती घ्यायची आहे, याबद्दल आम्हाला माहिती नाहीये म्हणून आम्हाला याची कस्टडी द्या हे सांगितलं जातं. तेच या कोर्टामध्ये आता पोलीस करत आहे. पोलिसांनी नागपूर कनेक्शन काय, ताजुद्दीन कोण, चंद्रकांत सूर्यवंशी या सगळ्या लोकांबद्दल उल्लेख करून त्यांच्याकडनं चौकशी करण्यासाठी काही वेळ कोर्टासमोर मागितला आहे. अनेक डॉट्स इथं पोलिसांनी सोडलेले आहेत, ज्या डॉट्सला जॉईंट करत करत पोलीस इन्व्हेस्टिगेशन पुढपर्यंत जाईल. आज हे स्पष्ट होत आहे की या पूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड सदावर्ते असल्याचा मुंबई पोलिसांनी दावा केला आहे. आणि हा काही एका दिवसाचा राग नाही किंवा सकाळी राग आला आणि दुपारी आंदोलन करण्यासाठी गेलो अशा प्रकारचं हे आंदोलन किंवा हल्ला नव्हता, तर एक प्रॉपर प्लॅन, एक कट रचण्यात आला होता आणि एका दिवसात नव्हे तर मागील काही दिवसांपासून तो सुरू होता. भ्रमित केलं गेलं पोलिसांना बारामतीचं आंदोलन सांगून, सदावर्ते स्वतःला यातनं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते, आता सगळं तेच करत होते. आणि त्या दिवशी ते कोर्टात थांबले, तिथून त्यांनी लोकांना बाईट्स दिले, लोकांची पत्रकारांशी बातचीत केली आणि हे दाखवलं की मी यात सामील नाहीये. पण खरं तर सदावर्ते यामध्ये होते असा मुंबई पोलिसांनी दावा आहे. मुंबई पोलिसांच्या नावावरती, मुंबई पोलिसांच्या वतीनं आता न्यायालयामध्ये करण्यात येतोय. गणेश, मी तुम्हाला थोडंसं पुन्हा एकदा थांबवते कारण आणखीन एक अपडेट हाती येते. सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. प्लॅन तयार झाला आणि त्यानंतर सगळे मेसेजेस डिलीट केले गेले असंही प्रदीप घरत यांनी म्हटलंय. आणि गुणरत्न सदावर्तेंच्या घरातून ताब्यात घेतलेले जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते अजूनही तपासणं बाकी असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये दिली आहे. म्हणजे आम्हाला आणखीन पोलीस कोठडी का हवी याचं एक ग्राउंड सध्या पोलीस तयार करत आहेत. सरकारी वकिलांनी न्यायालयाला जे सांगितलंय त्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांच्या घरातनं ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज अजून तपासायचं आहे. प्लॅन तयार झाल्यानंतर मेसेजेस डिलीट झालेले आहेत, त्यामुळे हे मेसेजेस रिट्राईव्ह करण्याचं कारण सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. आणि याशिवाय
गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली असाही दावा सरकारी वकिलांनी केला। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला अगदी काही वेळापूर्वी हेच सांगत होते की अनेक गोष्टी अशा असतात ज्या न्यायालयामध्ये सांगावे लागतात की ज्या योगे पुन्हा एकदा पोलीस कोठडी आपल्याला मागता येऊ शकते। गणेश हा त्याचाच प्लॅन, सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा तपासायचं आहे, मेसेजेस डिलीट झालेले आहेत, कदाचित ते रिट्राईव्ह करण्याचं कारण सुद्धा पोलीस देऊ शकतात। बरोबर, आणि हेच स्ट्रॅटेजी आहे मुंबई पोलिसांनी की जितके दिवस यांचं इन्व्हेस्टिगेशन आपण करू शकू तेवढे करावं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनला आधार करत पुढची कारवाई आपण करू शकतो। आत्ताच एक मोठी अपडेट येते, अभिषेक मुथाळ जे कोर्टात आहेत त्यांनी अपडेट पाठवले आहेत। अपडेट असा आहे की सच्चिदानंद पुरी नावाच्या एका व्यक्तीचा देखील उल्लेख होतोय इथं, त्यांच्यासोबतचे चॅट सदावर्ते यांनी डिलीट केले आहेत, यांचा देखील तपास करायचा असं पोलिसांनी इथं म्हटलं आहे। नागपुरातील संभाषण, पत्रकारांसोबत संभाषण तपास करायचं आहे असं म्हटलंय। 1,80,00,000 रुपये गेले कुठे तपास करायचा आहे। आरोपी अभिषेक पाटील, कृष्णात कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदागिनी पवार आरोपींच्या घरात परिसरातील दिसले आहेत, म्हणून ह्या सगळ्या बाबींची चौकशी करायची आहे। जसं कविता तुम्ही आता सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज, मेसेज रिट्राईव्ह करायचे आहे, टेक्निकल एव्हिडन्स गोळा करायचा आहे असं त्यांनी म्हटलंच आहे, पण यासोबत या इतर आरोपांची चौकशी करायची आणि या इतर लोकांचं कनेक्शन जे जोडलं जात आहे, नागपूर कनेक्शन, सच्चिदानंद पुरी कनेक्शन, यासोबत जे चॅट डिलीट केलेत, आणखी लोकांचे चॅट्स आहेत, या सगळ्या बाबींबद्दल त्याबद्दल सुद्धा एक अपडेट हाती येते। ती अपडेट एकदा सांगूयात, मग मी पुन्हा तुमच्याकडे येते। जी नावं आता सांगितली ते चार आरोपी सदावर्ते यांच्या घराच्या परिसरात दिसून आले असंही सरकारी वकिलांनी म्हटलंय। इतर चार आरोपींचा उल्लेख होतोय जे सदावर्ते यांच्या घराच्या परिसरामध्ये दिसून आले तसं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं। नावं आहेत अभिषेक पाटील, कृष्णात कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदाकिनी पवार, ही चार नावं आहेत। याशिवाय सच्चिदानंद पुरी या व्यक्तीचं नाव सुद्धा समोर येत आहे अशी ही माहिती सरकारी वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये दिली आणि या चार व्यक्तींबद्दल माहिती देत होते आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे। गणेश, कविता, ह्या चार लोकांची नावं अत्यंत महत्वाची आहेत। यापैकी चार लोक आरोपी आहेत, पण सच्चिदानंद पुरी ही व्यक्ती कोण, यांचं काय रोल आहे हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केले नाही। बघा, यामध्ये दोन प्रमुख्यानं नागपूर कनेक्शन खूप मोठं एक संकेत देतात की यामध्ये एक मोठं कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न का दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे। याशिवाय सच्चिदानंद पुरी हे कोण आहेत, हे कोणाच्या संपर्कात होते, याबद्दल पोलीस पूर्ण चौकशी करणार आहे। या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठी आरोपींची कस्टडी हवी आहे असं मुंबई पोलिसांनी दावा केला आहे। नागपूरतील संभाषण आणि पत्रकारांचं संभाषण, पत्रकारांना देखील यामध्ये विटनेस केलं जाऊ शकतं, जे जे पत्रकार तिथे पोहोचले होते, ज्यांनी हल्ला कव्हर केला त्यांना कोणी माहिती दिली, ते कसे तिथे पोहोचले, याबद्दल देखील मुंबई पोलीस चौकशी करणार आहे। मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की हे एक मोठी कॉन्स्पिरेसी आहे आणि 11 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। 11 दिवसांची पोलीस कोठडी ही सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी मागितली आहे। सोबतच काही मटेरियल गोळा करायचं आहे, काही मटेरियल गोळा करण्यासाठी, तपास करण्यासाठी आम्हाला 11 दिवस कमीत कमी सदावर्त्यांची चौकशी करायची आहे, चौकशी करण्यासाठी कस्टडी लागणार आहे असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे। म्हणजेच मोठं अपडेट या घडीचं, म्हणजे 11 दिवस पोलिसांना हवे आहेत सदावर्ते यांचे, यांच्याकडून चौकशी करण्यासाठी। पोलिसांना हे वेळ मिळते का, पोलीस यावर काय करतात, पोलिसांना कोर्टाकडनं किती दिवस मिळतात, कारण 11 दिवस मिळणं जवळजवळ शक्य वाटत नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन एक स्टेज वाईज असतं, प्रत्येक स्टेजमध्ये काय काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे पोलिसांना दाखवावं लागतं, म्हणून 11 दिवसांची मागणी झाली असेल तरी कोर्ट काही दिवस कमी करून त्यांना कस्टडी देऊ शकतात, कारण एवढं मोठं डिटेल लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी आज कोर्टासमोर ठेवलेलं आहे। पोलिसांनी हे कोर्टाला दाखवलंय की मागील 2 दिवसांमध्ये खूप काही समोर आलंय, त्यातनं आणखी काही, बरंच काही समोर आणणं बाकी आहे, अनेक नावं पोलिसांनी समोर ठेवली आहेत, त्यांचं कनेक्शन शोधणं बाकी आहे, म्हणून सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी देऊन चालणार नाही, त्यांना पोलीस कोठडीत लागणार आहे। त्या पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्येच या लोकांच्या रोलचा खुलासा होऊ शकतो, आणखी काही बाबींसमोर येऊ शकतात, यासाठी 11 दिवसची कस्टडी द्या असं पोलिसांनी, सरकारी पक्षानं प्रदीप घरात यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। कोर्ट आता यावरती सदावर्ते यांचे ॲडव्होकेट जयेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकेल, ते काय म्हणतात, त्यानंतर कोर्टाचा फैसला येईल। मात्र एक मोठी अपडेट, मोठी नावं,
मोठं कनेक्शन या पूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपासतात हे पोलिसांनी दाखवले मोठं कनेक्शन सध्या समोर येते काही चॅट डिलीट करण्यात आलेले असा दावा सुद्धा केलेला आहे गुणरत्न सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयामध्ये केली आताच्या घडीची आपले प्रतिनिधी देत होते तशी महत्त्वाची अपडेट 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या गुणरत्न सदावर्तेंना अशी मागणी सरकारी पक्षातर्फे प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केलेली आहे अजूनही आम्हाला तपास बराचसा बाकी आहे ज्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले आहेत याशिवाय आरोपी कायद्याचा मान राखत नाही असाही आरोप सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय हा आरोप करत असतानाच आपल्याला आणखीन कोणकोणत्या गोष्टी तपासामध्ये पुढे आणायच्या आहेत तपास करायचा आहे याचीही माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयामध्ये दिली काही संभाषण तपासायचे आहेत काही सीसीटीव्ही फुटेज तपासायचे आहे काही मेसेजेस डिलीट झालेले आहेत ते पाहायचे आहेत असंही सरकारी वकिलांनी म्हटले पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे अपडेट्ससाठी गणेश एक महत्त्वाची अपडेट आहे 11 दिवसांची कस्टडी पोलिसांनी मागितली आहे मात्र जज नदीम यांचं असं म्हणणं आहे की इतर आरोपींना जोपर्यंत इथं हजर होत नाही त्यांना हजर केलं जात नाही तोपर्यंत यांची कस्टडी देता येणार नाही म्हणजे पोलिसांना थोडीशी त्यांची अडचण झालेली आहे की इतर आरोपींना इथं आमच्यासमोर हजर करा त्यांना हजर केल्यानंतरच सदावर्ते यांना कस्टडी देण्यात येईल कारण त्यांच्या नावाचा उल्लेख करतच पोलिसांनी कस्टडी मागितली आहे मात्र आता सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी युक्तिवाद करतायत आताची अपडेट म्हणजे जज यांचं ऑब्झर्वेशन आहे की इतर आरोपी जोपर्यंत त्यांच्या समक्ष उभे होत नाही त्यांना हजर केलं जात नाही तोपर्यंत सदावर्ते यांची कस्टडी देता येणार नाही पण पुढे सरकारी वकील अजून काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आता गिरीश कुलकर्णी यांचा युक्तिवाद सुरू होतोय आपल्या डिफेन्समध्ये सदावर्ते काय बोलतायत त्यांचे वकील काय बोलतायत हेही पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे अनेक आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत एक कॉन्स्पिरसी करणारा मुख्य व्यक्ती असं त्यांना टॅग लावलं गेलं आहे त्यावरती डिफेन्समध्ये सदावर्ते यांच्याकडनं काय म्हटलं जातं हे आता पाहूया कविता तिजित सरकारी वकिलांचा युक्तिवाद झालेला आहे त्यानंतर बचाव पक्षाचा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं नेमका काय युक्तिवाद केला जातो याहीकडे लक्ष आहे मात्र आता एक मोठी आणि महत्वाची अपडेट जशी तुम्ही दिलीत की न्यायालयाचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तींची नावं इतर आरोपी म्हणून न्यायालयासमोर सादर केली गेली आहेत त्या व्यक्तींना सुद्धा न्यायालयाच्या समोर हजर करा म्हणजे पोलिसांनी काही माहिती न्यायालयाला दिलेली आहे आणखीन काही व्यक्ती या कॉन्स्पिरसीचा भाग आहेत ही माहिती जी समोर येते त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत त्यांनाही न्यायालयासमोर हजर करा असं न्यायालयाचं अर्थातच अजून दोनही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले नाहीत बचाव पक्षाचा युक्तिवाद आता सुरू होतोय त्यामुळे बचाव पक्षामार्फत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने काय बाजू मांडली जाते आणि त्यानंतर न्यायालय नेमका काय निर्णय देते याकडे लक्ष असेल मात्र सगळ्यात महत्वाचं 11 दिवसांची पोलीस कोठडी गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी सरकारी पक्षातर्फे मागण्यात आलेली आहे आरोपीच्या घरी कोण येत होतं सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या व्यक्ती कोण होत्या मेसेजेस जे डिलीट केलेले आहेत ते नेमके काय होते ते डिलीट का करण्यात आले होते ज्या व्यक्ती इथे आल्या होत्या त्यांचा आंदोलनाशी नेमका काय संबंध होता या सगळ्याची चौकशी आपल्याला करायची आहे असा दावा सरकारी वकिलांतर्फे न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या पाठोपाठ आरोपी हा कायद्याचा मान राखत नाही असा दावा सुद्धा सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे गणेश आणखीन एक प्रश्न उपस्थित राहतो हे सगळं पाहिल्यानंतर आणि हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर एक मोठी कॉन्स्पिरसी होती असं वारंवार सांगितलं जातंय सरकारी पक्षाकडनं ही कॉन्स्पिरसी जिथपर्यंत हल्ला झाला तिथपर्यंत सीमित होती की याहीपेक्षा अधिक काही कटाचा भाग होता असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे सरकारी पक्ष स्पष्ट म्हणते की ही कॉन्स्पिरसी काही दिवसांपूर्वी आखली गेली कट रचला गेला हे आंदोलन झाल्यानंतर पुढची भूमिका होती पण नंतर पोलिसांनी प्रोएक्टिव्हली काम करून सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जेणेकरून पुढचे जे हालचाली किंवा पुढची जी मुव्हमेंट होती ती स्टॉप झाली आता सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी बोलतायत पोलिसांनी जो आरोप केला होता की सदावर्ते यांचे काही फोन्स आणि सिम कार्ड्स ते मिळत नाहीयेत 31 मार्च पर्यंतच ते व्हॅलिड होते त्यांनी तो डिस्ट्रॉय केलाय फोन सिम कार्ड डिस्ट्रॉय केले आहेत जेणेकरून एव्हिडन्स पोलिसांना मिळणार नाहीत तर यावरती गिरीश कुलकर्णी म्हणतायत की तो त्या फोनची व्हॅलिडिटी फक्त 31 मार्च पर्यंत होती सिमही आम्ही बंद करून टाकलेला आहे म्हणून आमच्याकडे ते नाहीत म्हणजेच पोलिसांचा असा दावा आहे की ही कॉन्स्पिरसी एप्रिलमध्ये नव्हे तर मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यापर्यंत फायनलाइज झाली होती आणि ज्या ज्या फोन हँडसेट्सवरून नंबर्सवरून सदावर्ते या लोकांची जे ह्या कटात होते त्यांच्याशी बोलत होते त्या लोकांसोबत झालेलं संभाषण व्हॉट्सअप चॅट आणि सगळं काही सदावर्ते याने फॉर्मॅट करून फोन डिस्ट्रॉय करून सिम कार्ड फेकून किंवा सिम कार्डला डिस्ट्रॉय करून एव्हिडन्स
जे आहेत ते नष्ट केले आहेत म्हणून पोलिसांना त्याच्याबद्दल चौकशी करायची आहे आणि यावरती गिरीश कुलकर्णी म्हणतात की आम्ही त्यात काही करू शकत नाही। फोनची आणि सिम कार्डची व्हॅलिडिटी फक्त 31 मार्च पर्यंत होती, त्यावर आता तुम्ही पुढे तपास कसा करता हेच पहा। याशिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की 1 एप्रिल पासून त्याने नवीन फोन घेतला, त्यात काही नवीन नाही। माणूस जुना फोन सोडतो किंवा त्याला डिस्ट्रॉय करतो, विकतो आणि नवीन फोन घेतो असं त्यांचं म्हणणं आहे। 150 रुपये घेतले हे म्हणतायत, मात्र मैदानावरील कोणी त्याबद्दल तक्रार केलेली का नाही, यंत्रणांना त्याची चौकशी करायचं आहे याबद्दल, म्हणजे काय करायचं आहे हे आम्हाला कळत नाहीये। म्हणजेच सरकारी वकिलांचा जे दावा आहे की आम्हाला तपास करायचा आहे, प्रॉसिक्युशनचं जे म्हणणं तपास करायचं आहे, त्याबद्दल गुणरत्ने सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी म्हणतायत की तपास कोणत्या बाबींचा करायचा आहे हे आम्हाला अद्याप कळलेलं नाही। स्पष्ट करा की तपास करण्यासाठी, कोणता तपास करण्यासाठी तुम्हाला कस्टडीची गरज आहे, त्यावर आम्ही युक्तिवाद करू। तर ह्या 2 पॉईंट्सवरती त्यांनी आर्ग्यू केला की 150 रुपये कोणाकडून घेतले नाही, फंडिंगचा आरोप त्यांनी खोडून काढलेला आहे, फोन डिस्ट्रॉय केले नाही तर फोन आम्ही बंद केलेला आहे कारण त्या फोनची व्हॅलिडिटी 31 मार्च पर्यंत होती, 1 एप्रिल पासून नवीन फोन घेतला। याशिवाय कोणताही पॉईंट प्रॉसिक्युशन या रिमांड रिपोर्ट मध्ये व्यवस्थित सांगू शकले नाहीयेत असा दावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांच्या विरुद्ध गिरीश कुलकर्णी सदावर्ते यांचे ऍडव्होकेट यांनी केलेला आहे। पुढचे अपडेट्स कविता येत आहेत या प्रकरणामध्ये। यावरती आता त्यांचं असंही म्हणणं आहे, 150 लोकांनी आत्महत्या केल्या, पैशासंदर्भातील कोणती पावती पोलिसांकडे नाही, म्हणजे फंडिंगचे आरोप खोटे आहेत, कोणतेही तथ्य नाही त्या आरोपांमध्ये पोलिसांच्या, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि एक भावनिक आर्ग्युमेंट इथं सदावर्ते यांचे वकील करतायत की आम्ही या आंदोलनात सामील झालो कारण 150 ST कर्मचारी लोक यांनी आत्महत्या केली म्हणून यांना न्याय देण्यासाठी आम्ही या आंदोलनात सामील झाले होतो, कटाचा आम्ही कोणत्याही कटाचा आम्ही भाग नव्हतो, आम्ही कोणत्याही पॉलिटिकल कनेक्शन्स आमचे नाही आहेत, आम्ही फक्त ह्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्या आंदोलनात सामील झालो असं त्यांचा दावा आहे। कविता, जे 2 महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे मेसेजेस डिलीट झाल्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि 1 कोटी 80 लाख रुपये गोळा केल्याचा मुद्दा आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की आम्ही पैसे गोळाच केले नाहीत असं म्हणणं आहे की आम्ही पैसे गोळा केले ते फंडिंग नाही आहे असं म्हणणं, नेमकं काय म्हणणं आहे या पैशाच्या बाबतीत? त्यांचं म्हणणं आहे की 150 रुपये गोळा केले ह्याचे पुरावे काय, ते पुरावे मागतायत की तुमच्याकडे तुम्ही आरोप करता तर आरोपांचा पुरावा काय, 150 रुपये घेतले असा एकही त्या आझाद मैदानमधला कर्मचारी कधीही बोललेला नाही, कोणी तक्रार केलेली नाही, आम्ही पैसे घेतले याची कोणाकडे पावती नाही आहे, तुमच्याकडे काही एव्हिडन्स नाही आहे, फक्त आरोप केले जात आहेत। 150 रुपये गोळा करून 1 कोटी 80 लाख रुपये सदावर्ते किंवा ह्या आंदोलनामध्ये सामील लोकांनी गोळा केलेत असा आरोप आहे, ते तथ्यहीन आहेत, त्यात कोणतीही खरी बाब नाही आहे असं यातलं म्हटलं गेलं आहे। पत्रकारांसंदर्भात एक अपडेट येते आहे, डिफेन्स काउन्सिल असं म्हणतायत की पत्रकारांना बोलवलं गेलं याबाबत बोलतायत, मग पोलिसांना जर आधीच माहिती होती तर पोलिसांनी सुरुवातीला बंदोबस्त का लावला नाही, आंदोलनावेळी कोणाला डॅमेज झालं नाही, आम्ही आंदोलन केलं हल्ला केला नाही असं सदावर्ते यांचे वकील म्हणतायत, आम्ही कोणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कोणाला हल्ला करायला गेलो नव्हतो, आंदोलनकारी उग्र झाले तीव्र झाले मात्र त्यांनी कोणाला डॅमेज केलं नाही, कोणाला नुकसान पोहोचवलं नाही असं यांचं इथं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर तिथे धक्काबुक्की झाली, काही कर्मचारी बेशुद्ध झाले असं देखील सदावर्ते यांचे वकील म्हणतात, म्हणजे एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करतायत तिकडं की सदावर्ते यांच्यावर एवढे मोठे आरोप झाले पण आम्ही कोणालाही नुकसान पोहोचवण्यासाठी तिथं गेलो नव्हतो, कटाबद्दल जे म्हटलं जातं ते खोटं आहे, आम्ही आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, आंदोलन करायला गेलो तिथं पोलिसांनी धक्काबुक्की केली आम्हाला आणि काही कर्मचारी बेशुद्ध झाले, सिल्वर वॉकवर फक्त चप्पल फेकल्या गेल्या, दगडफेक झाली नाही असं सरकारी वकिलांच्या आरोपांविरुद्ध डिफेन्स काउन्सिल कुलकर्णी म्हणतायत की दगडफेक नाही झाली, फक्त चप्पल फेकले गेले। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे म्हटलं जातं आहे की एक मोठं कट होतं पवारांवर हल्ला करण्याचा, तसं नाही आहे असं ऍडव्होकेट कुलकर्णी कोर्टामध्ये आपलं युक्तिवाद करताना सांगतायत। कविता, निश्चितच एका बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। सरकारी पक्षानं जे जे मुद्दे मांडले ते मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न बचाव पक्षाकडनं करण्यात येतोय। सर्वात महत्वाचा जो 1 कोटी 80 लाखांचा आरोप करण्यात आलाय बचाव पक्षाकडून, असे कोणतेही पैसे घेतले नाहीत, अशाबाबत कोणतीही तक्रार नाही असं बचाव पक्षाचं म्हणणं आहे। तर पोलिसांना हल्ला होणार होता हे आधीच माहिती होतं, मग बंदोबस्त का नाही लावला असाही सवाल बचाव पक्षामार्फत सदावर्तांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला।
पोलिसांना जर माहिती होती अशा प्रकारचं आंदोलन होणार आहे तर मग बंदोबस्त का वाढवला गेला नाही आणि आंदोलनाच्या वेळी आमचा कुणालाही कोणताही धोका पोहोचवण्याचा हेतू नव्हता अशी ही माहिती सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिली आहे। गणेश हा मुद्दा वारंवार समोर येतोय जो न्यायालयाच्या बाहेर सुद्धा येत होता माध्यमांमध्ये सुद्धा चर्चेला येत होता आणि आता न्यायालयाच्या परिघात सुद्धा तो आलेला आहे की या सगळ्याची कुणकुण पोलिसांना नव्हती का आणि जर होती तर मग पोलिसांनी बंदोबस्त पुरेसा का लावला नाही। बचाव पक्षाकडून जेव्हा युक्तिवाद करण्यात आला त्यावेळेस या संदर्भात काही भाष्य झालं? अद्याप नाही, फक्त एवढंच म्हटलं गेलंय की जर आमच्यावर पत्रकारांशी आम्ही बोललो, आम्ही लोकांना भडकवलं, आम्ही लोकांसोबत इथं पोहोचलो असे आरोप जर केले गेले तर पोलिसांना याबद्दल माहिती होती, त्यांनी बंदोबस्त का लावला नाही असा सवालच तिथं उपस्थित केलाय। हे पहा कविता, पोलिसांची काही केस असावी पण पोलिसांचं फेलियर आहे। पोलिसांनी त्यावेळेला जसं पत्रही म्हणतंय की 4 एप्रिललाच हे स्पष्ट होतं की अशा प्रकारचं आंदोलन होऊ शकतं, तीव्र आंदोलन होऊ शकतं, मुख्यमंत्री शरद पवार अनिल परब मंत्रालय इथं जाऊन आंदोलन जे आहे आंदोलनकारी किंवा कर्मचारी संपकरी ते आंदोलन करू शकतात, तर पोलिसांनी तिथं बंदोबस्त का लावला नाही असा एक प्रश्न आहे। या प्रश्नांचं उत्तर आता पोलिसांना द्यावंच लागेल। पोलिसांचं म्हणणं असं आहे की या बाबींची चौकशी पुढे केली जाणार आहे, या पूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत का एव्हिडन्स किंवा का बंदोबस्त लावला गेला नाही असं जर म्हटलं गेलं तर त्यावर तर डिपार्टमेंट इन्क्वायरी सुरूच आहे, मात्र पोलिसांचा फेलियर आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न ते निश्चित करतील की सगळे आरोप आमच्यावरती लागत आहेत। पोलिसांना तर पूर्वसूचना होती कारण काय अनेक बातम्या आता याच्याबद्दल प्रसारित झाल्या आहेत की लेटर समोर आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की अशा प्रकारे पोलिसांचं इंटेलिजन्स फेलियर का झालं, तर तेच या कोर्टामध्ये डिफेन्स काउन्सिल दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही कट रचलाय पण तुम्हाला त्याची माहिती होती तुम्ही बंदोबस्त का नाही लावला असा सवाल इथं उपस्थित होतोय। कोर्टामध्ये अजूनही हिअरिंग सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाचा फैसला येईल। चंद्रकांत सूर्यवंशी त्याचबरोबर MJT न्यूज चॅनलशी संबंधित बोलायचं तर ते काय इतरांना देखील ते कव्हर केलंय, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की फक्त 2 लोकांची नावं इथं घेतली गेली, चंद्रकांत सूर्यवंशी MJT चॅनल चालवतात, तर फक्त MJT चॅनलच नव्हे सगळ्या चॅनलने त्याबद्दल त्या दिवशी कव्हरेज केलं होतं। तर हे आरोप खोटे आहेत की चंद्रकांत सूर्यवंशी सोबत मिळून सदावर्ते यांनी कट रचला आणि त्या कटाचे भागीदार चंद्रकांत सूर्यवंशी आहेत। कोणताही कट नव्हता, कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आंदोलन करण्याची आणि प्रसारमाध्यमं तिथं पोहोचली अशा प्रकारचं आंदोलन होणार होतं हे त्यांनाही कल्पना नव्हती, पण आंदोलनमध्ये कोणाला नुकसान झालेलं नाहीये, कोणी जखमी झालेलं नाहीये, दगडफेक केली गेली नाही, फक्त चप्पलचा वापर तिथं केला गेला आणि एक सिम्बॉलिक आंदोलन करण्याचा प्रयत्न या सर्व संपकरांनी केलाय असा दावा इथं डिफेन्स काउन्सिलने केलाय आणि या अनुषंगाने आता पुढे युक्तिवाद त्यांच्याकडनं केला जातोय की सगळे आरोप खोटे आहेत, आम्ही फक्त निषेध दाखवण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी पोहोचलो होतो आणि त्याला एक वेगळं वळण दिलं जात आहे, आमच्यावर लावलेले आरोप सगळे खोटे आहेत। बचाव पक्षाचा हा युक्तिवाद सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे की आमच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत, पत्रकारांना बोलावलं गेलं मग पोलीस बंदोबस्त का नाही लावला हा सवाल सदावर्तेंचे वकील कुलकर्णी यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केलाय। कोठडी न घेता सुद्धा पोलीस तपास करू शकतात असाही दावा सदावर्तेंच्या वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये केलाय। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आमच्यावर सगळे आरोप लावताय, मग जर पोलिसांना या सगळ्याची माहिती होती अशा प्रकारचं आंदोलन होईल याची कुणकुण होती मग पोलिसांनी बंदोबस्त का लावला नाही, सगळाच दोष आंदोलनकर्त्यांचा कसा असाही एक महत्त्वाचा दावा सदावर्तेंच्या वकिलांनी केला। आणि याशिवाय जे जे आंदोलनकर्ते तिथे गेले त्यांनी फक्त चप्पल फेक केली, कोणतीही दगडफेक केली नाही, कुणालाही दुखावण्याचा कुणालाही धोका पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता असाही दावा सदावर्तेंच्या वकिलांकडनं या आंदोलनाच्या बाबतीत न्यायालयामध्ये सध्या करण्यात येतोय। दोनही बाजूंचे दावे ऐकल्यानंतर न्यायालय नेमकं या बाबतीमध्ये काय निर्णय घेतं याकडे आता लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूंच्या दाव्याच्या दरम्यान अनेक नवीन नावं समोर आलेली आहेत जी या आंदोलनाशी या हल्ल्याशी संबंधित असू शकतात। सरकारी वकिलांचा दावा आहे की ही नावं या संपूर्ण आंदोलनाशी संबंधित आहेत, हे जी नावं न्यायालयामध्ये घेतली गेलेली आहेत ती नावं त्या व्यक्ती या सदावर्तेंना सतत फोन करत होत्या, त्यांना भेटत होत्या आणि त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे असंही त्यांनी न्यायालयाला सांगितले। मात्र ज्या व्यक्तींची नावं तुम्ही आत्ता समोर घेता ज्या व्यक्ती या आंदोलनाशी या हल्ल्याशी संबंधित आहेत असं वाटतंय त्या व्यक्तींना सुद्धा न्यायालयासमोर आणणं गरजेचं आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं। त्यामुळे आता या संपूर्ण
घटनाक्रम ऐकल्यानंतर बचाव पक्षाचं आणि सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालय नेमकं काय करते आणि काय निर्णय देते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। गुणरत्न सदावर्ते यांना जेल होणार की बेल होणार याकडे लक्ष आहे। न्यायालयीन कोठडी मिळते गुणरत्न सदावर्तेंना की पोलीस कोठडी मिळते की बेल मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गुणरत्न सदावर्ते यांना पहिल्यांदा जेव्हा पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं त्यावेळेस त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली। आज ही पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेले आहे। मधल्या काळामध्ये पोलिसांनी जो तपास केलेला आहे संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत त्या तपासाची माहिती न्यायालयाला देण्यात आली। याशिवाय आणखीन कोणकोणता तपास करणं बाकी आहे, कोणकोणत्या तपासासाठी गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आवश्यक आहे तो युक्तिवाद सुद्धा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या समोर ठेवला आणि त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांचे वकील न्यायालयासमोर बाजू मांडतात। ही बाजू प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर आहे। एक तर गुणरत्न सदावर्ते यांचा या आंदोलनाशी किंवा या संपूर्ण कटकारस्थान जे रचलं गेलं असं सरकारी वकिलांचा दावा आहे त्याच्याशी कसा संबंध नाही आणि आंदोलन जे केलं गेलं ते उत्स्फूर्त होतं त्यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता हे न्यायालयाला समजावून सांगण्याचा पटवून देण्याचा प्रयत्न गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांकडनं सध्या न्यायालयामध्ये करण्यात येतोय आणि या दोनही बाजूंचं म्हणणं युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय या निर्णय या आपल्या संपूर्ण प्रकरणावर निर्णय देईल। त्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की गुणरत्न सदावर्ते यांना जेल होणार आहे की बेल होणार आहे। MJT चे चंद्रकांत सूर्यवंशी असं एक नाव समोर आलेलं आहे आणि या नावाचा नेमका काय संबंध आहे या संपूर्ण प्रकरणाशी याचीही चौकशी आपल्याला करायची आहे असं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या घरातना काही CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या CCTV फुटेजमध्ये काय काय आहे याची तपासणी करायची आहे। याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांना जे मेसेजेस आले होते ते मेसेजेस डिलीट करण्यात आलेले आहेत असाही दावा न्यायालयामध्ये सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला आहे। आणि आणखीन एक अपडेट या संपूर्ण प्रकरणात आता समोर येते। तुमची गुप्तचर यंत्रणा अपयशी झाली असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय। जर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती तर त्यांनी बंदोबस्त का लावला नाही आणि जर माहिती नव्हती तर मग पोलिसांना या आंदोलनाची कुणकुण लागली कशी नाही असा सवाल गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या समोर आहेत। गणेश, पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित होतोय, मुळात जर पोलिसांना माहिती होती तर बंदोबस्त का नाही आणि जर इतकी मोठी कॉन्स्पिरसी होत होती असा पोलिसांचा दावा असेल तर मग गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? अगदी बरोबर कविता, दोन्ही बाजूनं पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतील। आम्ही जर कट रचला, आम्ही जर तिथं पोहोचलो, एवढे आम्ही कॉल्स केले, एवढे आम्ही लोकांच्या संपर्कात होतो, नागपूरला कॉल केले, तर अशा प्रमुख नेत्यांच्या सिक्युरिटीबद्दल एक विंग असते किंवा त्यांच्यावर राऊंड द क्लॉक काम केलं जातं की त्यांना कोणाकडून धोका आहे का नाही, तर हे इंटेलिजन्स फेलियर आहे। सदावर्ते जर काही लोकांशी बोलतात, त्यांच्याशी संपर्क करून हल्ला करण्याचा कट रचतात, तर इंटेलिजन्स विंगला याबद्दल काही माहिती का नाही मिळाली ते पोलिसांचं लक्ष फेलियर आहे। इंटेलिजन्स फेलियर झालं, पोलिसांनी जो काम नीट केलं नाही किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन इंटेलिजन्स फेलियरमुळे त्याचं खापर जे आहे ते आमच्यावर फोडलं जातं असं हे म्हणतायत। पोलिसांवरती कोर्टामध्ये सदावर्ते यांच्या वकिलांनी आरोप केले आहेत की पोलिसांकडून इंटेलिजन्स गॅदर वेळेवर नाही केलं गेलं आणि यासाठीच इतका मोठा जो आंदोलन होता, जे ते आंदोलन फक्त करायला गेले होते, आपलं अपयशाचं खापर आता आमच्यावर फोडलं जातं हे दाखवण्याचा प्रयत्न केले करतायत ते। आम्ही तर फक्त निदर्शनं करायला गेलो होतो, आता असं दाखवलं जातं आहे की आम्ही तिथं त्यांच्यावर हल्ला करायला गेलो होतो। टार्गेटला असॉल्ट केलं गेलं नाही असं ॲडव्होकेट कुलकर्णी म्हणतात की टार्गेट जर शरद पवार होते तर त्यांना असॉल्ट केलं गेलं नाही, घरी जाणं शक्य होतं पण घराच्या आत कोणी गेलं नाही, प्रॉपर्टीला डॅमेज झालेलं नाही आहे, कोणी देखील जखमी झालेलं नाही आहे। तर अशा प्रकारे जर कट असता, कटामध्ये काही टार्गेट निवडलं असतं, पवार शरद पवारांना टार्गेट करण्याचा हा कट असता तर त्यांना नुकसान देखील पोहोचवलं गेलं असतं, पण तसं झालं नाही आहे। याशिवाय नागपूरमधील एका व्यक्तीशी बोलणं झालं आहे पण कोणाशी बोलणं झालं आहे हे शोधू शकले नाही, असं कधी होतं का? तर या थिअरीबद्दलच सदावर्ते यांच्या वकिलांनी इथं प्रश्न उपस्थित केला आहे की नागपूरमधली व्यक्ती कोण, त्याबद्दल पोलिसांनी शोध अद्याप का लावला नाही। जर त्यांना माहिती आहे की नागपूरमध्ये एका व्यक्तीशी ते बोलले आहेत तर ती व्यक्ती कोण आहे हे सांगणं खूप सोपं आहे पण पोलीस ते करत नाहीत असं म्हणणं आहे। यावरती प्रदीप घरात असं म्हणतायत, जे सरकारी वकील आहेत, नागपूरमध्ये कोणाशी बोलणं झालं याची माहिती आम्ही दिली आहे
फक्त नाव घेत नाहीये असं त्यांनी कोर्टाला सांगितलं। म्हणजे व्यक्ती कोण आहे, कोणाशी ते बोलत होते याबद्दल पोलिसांना माहिती आहे, त्यांनी कोर्टाला त्याबद्दल सांगितलंही आहे। मात्र सार्वजनिकरित्या ओपन कोर्टमध्ये त्यांनी त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाहीये, कारण त्यांना त्या व्यक्तीचं नाव अद्याप या स्टेजला घ्यायचं नाहीये असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि पोलिसांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रदीप घरात यांनी कोर्टाला सांगितलंय, म्हणजेच पोलिसांचं अपयश आहे, इंटेलिजन्स फेलियर आहे दोन्ही बाजूने, की तुम्हाला इंटेलिजन्सची पत्र आलं होतं तुम्ही बंदोबस्त लावलं नाही, दुसरं म्हणजे की एवढा हा कट रचला गेला, एवढ्या लोकांशी बोललं गेलं, फंड्स जे आहे एकत्रित केले गेले, पण त्यानंतरही पोलिसांना याबद्दल माहितीच नव्हतं। आणि एसटी कर्मचारी हे आंदोलन अनेक वेळा तीव्र होताना पाहिलेलं आहे, तर त्यांच्यावरती तर पोलिसांनी नजर ठेवलीच पाहिजे होती, ती ठेवली गेली नाही, आणि म्हणून इंटेलिजन्स फेलियर झाल्याचा दावा इथं गिरीश कुलकर्णी सदावर्ते यांचे ॲडव्होकेट करतायत। नागपूरची व्यक्ती कोण कविता हा एक खूप मोठा अँगल असणार आहे, याच्यामध्ये पोलीस का नाव सांगत नाहीये यावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कोणतीही मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे का, नागपूरच नाव का इथं समोर येत आहे, या सगळ्या बाबींबद्दल आता पोलीस कधी खुलासा करतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे। कविता बरोबर आहे, नागपूरचंच नाव का समोर येत आहे, आणि नागपूरचं नाव जर समोर येत असेल तर पोलीस संबंधित व्यक्तीचं नाव का सांगत नाहीयेत न्यायालयासमोर, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, आणि त्यामुळं अर्थातच राजकीय वर्तुळाच्या भुवया त्यामुळं उंचावू शकतात, आणि त्यामुळंच हे नाव नेमकं काय आहे, ही व्यक्ती नेमकी कोण आहे याची माहिती समोर येणं गरजेचं आहे। गणेश, ज्या पद्धतीनं आपण बोललो की पोलिसांचं फेल्युअर दोनही बाजूंनी दिसतंय, माहीत होतं तर बंदोबस्त का नाही, आणि इतकं मोठं कारस्थान होत होतं तर गुप्तचर यंत्रणांना माहिती कशी नाही, पण या सगळ्याचा न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करता बचाव पक्षाला फायदा होऊ शकतो। हे पहा, ही एक थिअरी आहे, केस आहे, आणि केसमध्ये जर पोलिसांनी हे कोर्टाला पटवून दिलं की हो दोन दिवसामध्ये योग्य तपास झाला आणि अनेक नावं आली आहेत, कारण कोर्टाचा हेच हेतू असतं की कोणत्याही प्रकरणामध्ये न्याय व्हावा, जो व्यक्ती आरोपी म्हणून समोर आणला गेला तो आरोपी आहे का नाही याबद्दल पोलिसांकडून पुरावे गोळा करावे, आणि जी केस आहे ती केस लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत पोहोचवण्याचं काम कोर्टाचं असतं, आणि त्यामध्ये प्रक्रिया असते, ज्या प्रक्रियेमध्ये बचाव पक्ष असतं आणि सरकारी पक्ष असतात, दोन्ही पक्षांकडून आपले आपले मुद्दे, आपले आपले पुरावे, आर्ग्युमेंट सगळे ठेवले जातात आणि कोर्टाला अंतिम निकाल द्यायचा असतो। म्हणून कोर्ट एक विचार करतं की इनिशियल इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांना एक अधिकार असतो की त्यांना वेळ देण्यात यावा, जर पोलीस जे CRPC मध्ये किंवा IPC मध्ये जे जे प्रोव्हिजन्स आहेत, समजा एका कलमाअंतर्गत 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा प्रोव्हिजन आहे, ते पोलिसांना देणं हा पोलिसांचा हक्क आहे, कारण पोलिसांना ते मिळायला पाहिजे, त्या कालावधीमध्ये पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्याची संधी दिली पाहिजे। म्हणून या केसमध्ये देखील 2 दिवसाची पोलीस कोठडी ही पुरेशी नाही आहे, आणि पोलिसांनी 2 दिवसामध्ये एक मोठी केस समोर आणली आहे बघा, तर कोर्टाला हे आज मला वाटतं त्यांनी पटवून दिलं असेलच की आम्ही योग्य दिशेला तपास करतोय आणि पुढे मोठी खुलासे होऊ शकतात, मोठी आणि लिंक्स यामध्ये समोर येऊ शकतात, त्यामुळे आम्हाला अजून तुम्ही वेळ द्या, तर कोर्ट वेळ देईल। आणि अशा प्रकारे युक्तिवाद करणं हे फेल्युअर आहे, तो डिपार्टमेंटल इन्क्वायरीचा भाग आहे, ती केस कोर्टासमोर नाहीये की हल्ला का झाला आणि पोलिसांनी हल्ला का प्रिव्हेंट केला नाही, पोलिसांसमोर केस आहे की हल्ला झालाय, त्याच्या मागे सूत्रधार कोण आहेत, कोणी हा हल्ला घडून आणला, कट होता तर त्या कट कोणी रचला, फेलियर पोलिसांचा फेलियर हा त्या प्रोसेसचा भाग आहे, इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, डिपार्टमेंटल इन्क्वायरीचा भाग आहे, पण या केसचा नाही। म्हणून फक्त मेरिटवरती कोर्ट सगळ्या केसेस ऐकतं, मेरिट पोलिसांनी आपलं समोर आणलेला इन्व्हेस्टिगेशन त्याच्या मेरिटवर त्यांना कस्टडी मिळते का हे पाहावं लागेल, आणि जे आर्ग्युमेंट करतील सरकारी बचाव पक्ष म्हणजेच सदावर्ते यांचे वकील, त्यांचा आर्ग्युमेंट किती व्हॅलिड आहे ते पाहून, किंवा त्यांचा आर्ग्युमेंट खरोखरच पोलिसांच्या दाव्याला खोडतं का हे पाहूनच कोर्ट आपला निकाल किंवा फैसला देईल। पण ही मोठी केस आहे, पूर्ण राज्याचा नव्हे पण देशाचं यावरती लक्ष आहे, एक मोठा हल्ला झाला तर अशा वेळेला कोर्ट पोलिसांना तपास करण्याची पूर्ण संधी देईल। तुम्हाला CRPC IPC मध्ये जे जे प्रोव्हिजन्स जेवढे जेवढे वेळ कायद्याने दिलेला आहे कस्टडीचा, ती कस्टडी त्यांना देण्यात येईल, त्यानंतर कोर्टाकडे तुम्हाला आपली केस प्रूव्ह करायची आहे, ती केस प्रूव्ह केली तर कोर्ट तुमच्या बाजूने फैसला देईल, नाही झाली तर जो आरोपी आहे किया।
पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे. गणेश, एक मुद्दा आपण बराच वेळ चर्चा केली, आणखीन एक मुद्दा बचाव पक्षाकडनं जो समोर येतोय तो हा आहे की आम्ही जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस फक्त चप्पल फेक केली, कुणालाही दुखापत करण्याचा हेतू नव्हता, कुठेही दगडफेक झाली नाही, 150 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, हे सगळं सांगून एक प्रकारे कोर्टाकडनं सिंपथी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. बघा, इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळी रिमांडला केस येते त्यावेळेला बचाव पक्षाच्या वकिलाकडे जास्त काही बोलायला नसतं, कारण मोठी केस आणि मोठे आरोप पोलिसांकडनं होतात, तर भावनिक मुद्द्यांवरती आर्ग्युमेंट केली जाते. इथं देखील भावनिक मुद्द्यांवर आर्ग्युमेंट होताना आपण पाहू शकतो. वारंवार हेच म्हटलं जातं की इजा झाली नाही, कोणी जखमी नाही आहे, जर आमचा टार्गेट पवार होते तर आम्ही त्यांच्या घराच्या आत गेलो नाही, चप्पल फेकली गेली, दगडफेक केली गेली नाही, निषेध करण्यासाठी तिथं पोचलो होतो. तर भावनिक मुद्द्यांवरती सिंपथी गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो की एक आंदोलनाला यांनी एक कट असं म्हणून अनेक खोटे आरोप आमच्यावर लावले आहेत, पण या स्टेजला कोर्ट ते मान्य करत नाही. कोर्ट पोलिसांना संधी देते की तुम्हाला संधी देतोय, तुमची केस तुम्ही कोर्टासमोर प्रूव्ह करा, तुम्हाला दिलेला त्या वेळेमध्ये वेळ मर्यादा जी आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची बाजू कोर्टासमोर ठेवायची आहे, पटवू शकलात की हो तुमची केस स्ट्रॉंग आहे, खरी आहे, तर पुढे आपण कारवाई करू, नाहीतर त्यांना न्यायालयीन कोठडी होते. म्हणून आज 11 दिवसांपैकी किती दिवस मला वाटत नाही 11 दिवस देतील, 6 ते 7 दिवस कोर्टाकडून मिळू शकतात. सर्वसामान्यपणे सरकारी वकिलांची ही पद्धत असते की ते पूर्ण 14 दिवसांची जी पोलीस कोठडी त्यांच्या अखत्यारीत असते त्याच्यापैकी जे दिवस शिल्लक आहे त्या पूर्ण दिवसांची ते मागतात, मात्र न्यायालय तेवढी देईलच असं नसतं. आणखीन एक अपडेट गणेश आपल्याकडे येते, कुणालाही इजा झाली नाही, मग हे षडयंत्र कसं असा सवाल उपस्थित केलाय सदावर्तेंच्या वकिलांनी. आणि याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांनी जे पैसे दिले ते स्वतःहून दिले असा सुद्धा दावा केलाय. याशिवाय आंदोलनस्थळी कुणालाही दुखापत झाली नाही असाही दावा केलाय. गणेश, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आम्ही आंदोलन केलं, आम्ही चप्पल फेक केली, पण कुणालाही इजा मात्र झाली नाही, मग हे षडयंत्र कसं असा एक सवाल गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी केलेला आहे. अर्थातच हे युक्तिवादामधले सवाल आहेत, त्याचा थेट न्यायालयीन प्रक्रियेशी किंवा न्यायालयाच्या निर्णयाशी संबंध असेलच असं नाही, पण मुद्दा महत्वाचा आहे. महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्रॉसिक्युशन हे दाखवते की एक मोठा कट होता, पवार हे टार्गेट होते, पण इथं डिफेन्स हे दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही फक्त आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, म्हणून अशा मुद्द्यांवरती डिफेन्सकडनं इथं युक्तिवाद सुरू आहे. एक आणखी अपडेट इथे ती अशी आहे की आधी कोर्टामध्ये पोलिसांनी 1,50,00,000 रुपये क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जमा केले असं दाखवलं, नंतर कोर्टामध्ये प्रॉसिक्युशनने असं म्हटलं की 1,80,00,000 रुपये, म्हणजे फिगरही तुम्ही योग्य देत नाही असा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलाय. 353 लावलंय, कस्टडीची गरज नाही, कोणी कोणाला मारलं काहीच नाही, काहीच माहिती पोलिसांना नाही, 353 लावलंय म्हणजेच कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद इथं केला जातोय. पण मला वाटतं कस्टडी कोर्ट देईल, काही दिवसांची निश्चित देईल, कारण पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वेळ कोर्ट देईल असं आतापर्यंत झालेल्या या युक्तिवादामध्ये समोर येतं. कविता, आणखीन एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय की आपण जो मघाशी बोलत होतो की पैशांचे जो आकडा आहे तो बदलतोय, मात्र आता बचाव पक्षांनी हे मान्य केलंय की पैसे आम्ही घेतलेले आहेत पण ते पैसे मागितलेले नाही आहेत, ते पैसे कर्मचाऱ्यांनी स्वतःहून दिले, अर्थातच हा आकडा बचाव पक्षानं किती आहे तो सांगितलेला नाही आहे. व्हॉलेंटरी फंडिंग असल्याचं इथं बचाव पक्ष म्हणते आहे. सरकारी बाजूचं असं म्हणणं आहे की 530 रुपये प्रत्येकी गोळा केले गेले आणि हे पैसे जे आहेत ते कोट्यवधीमध्ये जात आहेत, मात्र सरकारी वकील यांचं म्हणणं आहे की आम्ही बचाव पक्ष यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे घेतले पण तो खर्चासाठी होतं, आंदोलन करत तिथे अनेक दिवसांपासून होते, 5 महिन्यापासून जास्त वेळ त्या मैदानात ते होते, म्हणून जे खाणं पिणं किंवा इतर साहित्य लागतं त्यासाठी पैसे घेतले गेले आणि जे पैसे घेतले ते व्हॉलेंटरी दिले गेले. आम्ही कोणाला जबरदस्तीनं पैसे द्या आणि प्रत्येकी प्रत्येकी माणसाकडून हे पैसे घेतले गेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात चूक काय असाही सवाल इथं उपस्थित केला गेलाय. खरं हे खरं नाही आहे का की रिटायर्ड राजकारणी 1,00,000 रुपये कमवतो आणि सामान्य माणसाला कमी पैसे मिळतात, हेच तर माझं क्लायंट बोलतायत, म्हणजे पुन्हा भावनिक मुद्दा समोर आणलाय की आम्ही तर या संपकरी यांच्या हक्कासाठी लढत होतो आणि आम्हाला एवढा आमच्यावर एवढा मोठा ठपका लावला गेला की आम्ही पॉलिटिकल कनेक्शन आमचा वापर करून एक कट रचला गेलं, आम्ही या सगळ्यांना भडकावलं आणि टार्गेट केलं गेलं पवारांना, असं नाही आहे. आम्ही तर आमचा लढा
न्यायासाठी लढा लढत होतो आणि त्यामध्ये सगळ्या बाबी झालेल्या आहेत, त्यात चूक काय असाही सवाल कोर्टामध्ये बचाव पक्षानं पोलिसांना आणि प्रॉसिक्युशनला विचारलेला आहे। कविता गणेश तुम्ही राहाच, आपल्या सोबत आणखीन काही अपडेट्स हाती येतात त्या आपण प्रेक्षकांना सांगूयात। कुणाला कोणतीही दुखापत झालेली नाही, मग कोठडी कशासाठी असा सवाल गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये उपस्थित केला आणि सदावर्तेंना आता कोठडी देण्याची गरज नाही असंही सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे। दोनही बाजूंचे हे युक्तिवाद सध्या न्यायालयामध्ये सुरू आहेत आणि काय नेमका निकाल येतो या सगळ्या संदर्भात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केलेला आहे। एक आहे तो भावनिक मुद्दा आहे की आंदोलन जेव्हा केलं आम्ही ते उत्स्फूर्त होतं, दगडफेक कोणतीही झाली नाही, कुणाला दुखापत झाली नाही, कोणा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाहीये, ज्यांच्या घरावर हे आंदोलन केलं त्यांना कोणताही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही असा एक मुद्दा गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी उपस्थित केला। आणि मग हे असं सगळं असेल तर मग पोलीस जसं म्हणतात ते षडयंत्र कसं काय असू शकतो असा सवाल गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये उपस्थित केला। आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पैसे गोळा केले, क्राऊड फंडिंग झालं त्याबद्दलचं, तर असं त्याला उत्तर देताना सुद्धा गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांनी पैसे नक्की गोळा झालेले आहेत मात्र कर्मचाऱ्यांनी ते स्वतःहून दिलेले पैसे आहेत असंही न्यायालयाला सांगितलं। तर शरद पवारांकडे गेलो होतो कारण त्यांनी हे सरकार बनवलं असं सदावर्तेंच्या वकिलांनी न्यायालयामध्ये आपल्या पुढच्या युक्तिवादामध्ये सांगितलंय। आपण शरद पवारांकडे गेलो होतो कारण शरद पवार यांनी हे सरकार बनवलं असं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटलंय। हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय की शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नाहीत किंवा ते महाराष्ट्राच्या सरकारचं कोणत्याही प्रकारे प्रतिनिधित्व करत नाहीत, मग हल्ला शरद पवार यांच्या घरावर का असा एक सवाल उपस्थित होतोय। त्याच सवालाला किंवा त्याच प्रश्नाला उत्तर देत असताना शरद पवारांकडे गेलो होतो कारण त्यांनी हे सरकार बनवलं असं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटलंय। ॲडव्होकेट गिरीश कुलकर्णी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं सध्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करतात, त्यामधला हा आणखीन एक महत्त्वाचा युक्तिवाद। पवारांच्या घराबाहेर आंदोलन का केलं गेलं तर शरद पवार यांनी हे सरकार बनवलंय म्हणून त्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं असा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये केलाय। बचाव पक्षाचा युक्तिवाद या अगोदरच झालेला आहे आणि त्या युक्ती माफ करा सरकारी पक्षाचा युक्तिवाद या अगोदर झालेला आहे आणि त्यानंतर बचाव पक्षाचे वकील युक्तिवाद करतात। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, ज्या दिवशी हे आंदोलन झालं त्या दिवसापासून उपस्थित केलेला हाच प्रश्न की हल्ला शरद पवार यांच्या घरावर का, आणि कदाचित एका वाक्यात का होईना पण आज बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला उत्तर दिले। अगदी बरोबर, शरद पवार यांच्याकडे या सरकारचं रिमोट कंट्रोल आहे असं या कोर्टामध्ये बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे। सरकारमध्ये ते नसले, त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत आणि ते सरकारमध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यांना असं वाटतं, आंदोलन करणाऱ्या लोकांना असं वाटलं की शरद पवार यांचं ऐकलं जाईल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या घरी हा मोर्चा नेला गेला। त्यांना त्यांच्या बाजू ज्या आहेत त्या बाजू मांडण्यासाठी शरद पवारांच्या ते घरी गेले। कोर्टाचा निकाल आला, हायकोर्टाचा निकाल आला, त्यानंतर ते समाधानी नव्हते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमची एकच भूमिका होती की विलगीकरण करा, ते झालं नाही आणि म्हणून शरद पवारांच्या आम्ही घरी गेलो। म्हणजे आज एका वाक्यामध्ये उत्तर मिळालं की शरद पवार का, तर ते सरकार चालवतात असं दिसतं आणि म्हणून ते सरकारच्या मध्ये असल्यामुळे त्यांचं ऐकलं जाईल, त्यांच्याकडे गेलो आंदोलन केलं तर आमच्या भूमिका ऐकल्या जातील असं त्यांचं मत आहे, मत होतं आणि म्हणून शरद पवारांच्या घरी ते गेले असं म्हटलं गेलंय। याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी असंही कोर्टामध्ये म्हटलंय की मी त्यावेळेला त्या ठिकाणी नव्हतो, आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत नव्हतो, आझाद मैदानला नव्हतो, मी मॅट कोर्टामध्ये होतो, माझा फोन बंद होता कारण माझी एक केस तिथं सुरू होती, माझ्यावर लावले गेलेले आरोप खोटे आहेत, मी आपल्या कामानिमित्तानं तिथं गेलो, मी फोन बंद करून बसलो नव्हतो आणि या अशा बाबींवरती इथं युक्तिवाद अद्याप सुरू आहे। अजूनही काही वेळ युक्तिवाद चालेल आणि संभवतः 5 वाजेपर्यंत कोर्ट आपल्या या प्रकरणामध्ये फैसला देऊ शकतं जर बचाव पक्षानं आता आपला युक्तिवाद संपवला तर। बरोबर, बचाव पक्षानं जर आपला युक्तिवाद संपवला तर काही वेळातच न्यायालयाचा निर्णय येणं अपेक्षित आहे आणि या निर्णयाची प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।